फ्रेंड्स, आज 19 जानेवारी 2020 म्हणजेच आज जी महाटेटची परीक्षा झाली, या महाटेटच्या परीक्षेतील आपण इंग्लिश विषयाची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा पेपर आज झालेला जो होता तो विद्यार्थी मित्रांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा टफ गेलेला आहे. मात्र या प्रश्नपत्रिकेतील जवळजवळ 6 ते 7 प्रश्न यापूर्वी आपण नक्की चॅनलवर अभ्यासले आहेत आणि बाकीच्या प्रश्नांसारखे प्रश्न देखील या चॅनलवर आपण अभ्यासले आहेत. नक्कीच तुम्हाला या चॅनलचा उपयोग झालेला असेल. प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड नियरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन पार्ट. आणि दिलेला प्रश्न आहे, ही इज क्वाइट पार्शिमनियस बाय नेचर. आणि पार्शिमनियस याचा अर्थ होतो पैसे राखून ठेवणारा. आणि याच्या जवळचा अर्थ असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आणि दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय आहे प्रॉडिगल. पर्याय 3 दिलेल्या शब्दासाठीचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न आले होते त्याचे जास्तीत जास्त अचूकच उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आपण दुसरा प्रश्न अभ्यासतोय. सिलेक्ट द वर्ड, या ठिकाणी वर्ड हवाय, वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन. आणि फोनी पर्सन, फोनी याचा अर्थ होतो बनावटी. आणि याचा विरुद्ध अर्थी अपोजिट इन मीनिंग असं विचारलंय. आणि अपोजिट इन मीनिंग असणार आहे पर्याय 3 जेन्युइन. जेन्युइन म्हणजेच वास्तव, खरा. पर्याय 3 या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न पाहतोय, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर गिव्हन फ्रेज. हा प्रश्न आपण यापूर्वी चॅनलवर अभ्यासलेला आहे. यातील चुकीची एक जोडी आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे. आपण पर्याय जाणून घेऊन पर्याय पाहूयात काय काय दिलेत. पहिला पर्याय आहे जेनोसाइड. जेनोसाइड म्हणजेच मर्डर ऑफ रेस, म्हणजेच वंश संपवणारा. जेनोसाइड मर्डर ऑफ रेस बरोबर जोडी आहे. दुसरा पर्याय आहे सेरोसिसाइड, सोरोसिसाइड. आणि या ठिकाणी सोरोसिसाइड म्हणजे मर्डर ऑफ, या ठिकाणी सिस्टर हवं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये स्पेलिंगच्या अनेक मिस्टेक्स आहेत. सोरोसिसाइड म्हणजे मर्डर ऑफ सिस्टर असं हवं होतं, म्हणजेच बहिणीची हत्या करणारा. तिसरा पर्याय दिलेला आहे युरोक्सिसाइड. आणि युरोक्सिसाइड म्हणजे या ठिकाणी मर्डर ऑफ ब्रदर दिलंय, पण युरोक्सिसाइड याचा अर्थ आहे मर्डर ऑफ वाईफ, बायकोची हत्या करणारा. म्हणून ही चुकीची जोडी आहे. या प्रश्नाचं चूक उत्तर पर्याय 3 आहे. आणि मॅट्रिसाइड म्हणजेच मर्डर ऑफ मदर, ह्या बाकीच्या जोड्या बरोबर आहेत. पर्याय 3 या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय, द यंग वन ऑफ अ कॅट इज किटन, द यंग वन ऑफ अ फ्रॉग इज कॉल्ड टॅडपोल. पर्याय 4 अचूक आहे. हा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. मांजराच्या पिलाला किटन म्हणतात, तर फ्रॉगच्या पिलाला काय म्हणायचं, टॅडपोल. पर्याय 4 या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न आपण चॅनलवर पाहिलेला आहे, तुम्हाला याचा उपयोग झाला असेल. पुढचा प्रश्न पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा तर स्वतंत्र व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला ह्याचं उत्तर समजलं असणार आहे. तुम्ही लगेचच त्याचं अचूक उत्तर लिहिलं असेल. द क्राय ऑफ डॉग इज बार्क, म्हणजेच कुत्र्याच्या ओरडण्याला बार्क म्हणतात. तर क्राय ऑफ अन एप, एप म्हणजे माकड, माकडाच्या आवाजाला काय म्हणायचं, तर त्याचं अचूक उत्तर आहे जिब्बर. पर्याय 2 अचूक आहे. यानंतरचा प्रश्न 6, सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स. सुधीर पुस्तकाला घाबरतो. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम बिब्लिओफोबिया. पर्याय 3 याला, म्हणजेच पुस्तकाची भीती वाटणे, यासाठी बिब्लिओफोबिया हा शब्द अचूक आहे. पर्याय 3 या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न म्हणजे 7 प्रश्न पाहतोय. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड. लाईफ इज टू डेथ, म्हणजेच जीवन मृत्यूशी. ऍज याप्रमाणे प्लेजर इज टू पेन. पर्याय 2 अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड एडियम इन द सेंटेन्स.
अंडरलाईन केलेल्या इडियमसाठी योग्य शब्द पाहायचा आहे आपल्याला पर्यायातून. वी शुड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड्स. आणि ग्रीन आईड याचा अर्थ होतो ईर्षा किंवा जळणे. ईर्षा करणारे जळणाऱ्या मित्रांपासून आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे. आणि ग्रीन आईड म्हणजेच जलस पर्याय दुसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे. व्यवस्थित लक्ष देऊन पहा, हे उत्तर अचूकच आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज फॉर सेंटेन्स व्हाइल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी डॅश डॅश. हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. जेव्हा कोर्टात पुरावे द्यायचं चालू होतं तेव्हा ती रडू लागली, तिला रडू कोसळलं. सी ब्रोक डाऊन पर्याय चौथा अचूक येईल. व्हाइल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी ब्रोक डाऊन पर्याय चौथा या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट नंबर्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आपल्याला जे दिलेले अक्षर आहेत त्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि अर्थपूर्ण शब्द काय होणार आहे, शुगर एस यू जी ए आर. आणि याचा क्रम एस साठी 3, यू साठी 2, जी साठी 4, ए साठी 5 आणि आर साठी 1 म्हणजेच पर्याय तिसरा या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. या पुढचे प्रश्न, इथं 1 ते 10 प्रश्न संपलेले आहेत. आता 11 पासूनचे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स लॉजिकली इन सेन्स. आणि हे योग्य वाक्य, अर्थपूर्ण योग्य वाक्य तयार होण्यासाठी प्रणेश टोल्ड हर दॅट डॅश डॅश हर व्हेरी वेल. आणि या ठिकाणी योग्य क्रियापद आपल्याला वॉज अंडरस्टँडिंग पर्याय चौथा अचूक आहे. प्रणेश टोल्ड हर दॅट ही वॉज अंडरस्टँडिंग हर वेल व्हेरी वेल. आणि याचा अर्थ कसा होणार आहे, म्हणजेच प्रणेशने तिला सांगितले की तो तिला चांगलं समजून घेत आहे असा या वाक्याचा अर्थ आहे. आपण पुढचा 12वा प्रश्न पाहतोय. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. म्हणजेच योग्य काळानुरूप वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे. आणि ते वाक्य आहे पर्याय तिसरा, संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट येट. म्हणजे संजनानं आतापर्यंत तिचा ब्रेकफास्ट तयार केला नाही. पर्याय तिसरा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आणि वाक्य आहे, फॉर मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिझीजेस टू सफर. पर्याय तिसरा अचूक आहे. डिझीजेस हा उच्चार बरोबर आहे, याचा उच्चार डिसीजेस असाही होतो. म्हणजेच अलीकडचा माणूस मॉडर्न मॅन हा अनेक रोगांनी त्रस्त आहे. टू सफर पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. टू सफर हा पर्याय येतो. पुढचा प्रश्न पाहतोय आपण, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश डॅश सी लेफ्ट फॉर अमेरिका. आणि अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा, सिन्स. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स सी लेफ्ट फॉर अमेरिका. म्हणजेच जेव्हापासून ती अमेरिकेला गेली आहे तेव्हापासून मी पत्र लिहिलेलं नाही. सिन्स हा पर्याय या प्रश्नासाठी योग्य आहे. पुढील प्रश्न आहे 15वा प्रश्न क्रमांक, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल प्रिपोजिशन. या ठिकाणी योग्य प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. वाक्य पहा, डोंट साइट डॅश दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला, डोंट साइट विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. या पुढचा प्रश्न क्रमांक आहे 16वा, फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. वाक्य पहा, युअर स्टेटमेंट दॅट हा पार्ट ए आहे, बी पार्ट मध्ये यू फाइंड हिज बॅग, त्यानंतरचा सी पार्ट इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड.
आणि या पहिल्याच भागामध्ये एरर आहे. इथं इज हे क्रियापद आवश्यक होतं जे या वाक्यात नाही. युअर स्टेटमेंट इज दॅट यू फाइंड हिज दिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. पहिल्या भागात म्हणजेच ए पार्ट मध्ये एरर आहे. याचा अर्थ होतो तुझं म्हणणं असं आहे की ही पिशवी तुला रस्त्यात मिळाली जी विश्वासार्ह वाटत नाही, असा याचा अर्थ आहे. आणि पर्याय ए या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहतोय, प्रश्न क्रमांक 17 आहे. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आणि योग्य ग्रॅमॅटिकल सेंटेन्स आहे दुसरं, द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच, म्हणजेच जिंकण्यासाठी टीम मध्ये आत्मविश्वास आहे. पर्याय दुसरा, द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच, हे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 18 ते 22. हे प्रश्न पॅसेजवरचे आहेत. आपण पॅसेज वाचणार नाही पण पॅसेजवरचे प्रश्न प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घेतोय. प्रश्न 18, रुदरफोर्ड वॉज हिज पॅरेंट्स फोर्थ चाइल्ड. पर्याय तिसरा अचूक आहे, इथं स्पष्ट फोर्थ आलेला आहे. 12 मुलांपैकी हे चौथे अपत्य होते. पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 19, नेल्सन कॉलेज वॉज स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलँड. पर्याय पहिला अचूक आहे. पुढील प्रश्न आहे, रुदरफोर्ड सॅट फॉर अ स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज हिज मास्टर्स वॉन्टेड हिम टू, या ठिकाणी टू टू दोन आलाय, या ठिकाणी डू हवं होतं, टू डू दॅट. पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे, रुदरफोर्ड सॅट फॉर अ स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज हिज मास्टर्स वॉन्टेड हिम टू डू दॅट. यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण, रुदरफोर्ड कॅरीड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स इन डॅश डॅश. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला, सम कॉर्नर ऑफ अ क्लॉक रूम. या ठिकाणी देखील स्पेस हवा होता दोन्हीमध्ये. ऑफ नेल्सन कॉलेज, कॉलेजचं सुद्धा स्पेलिंग मिस्टेक आहे. पहिला पर्याय या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 22, द फ्रेज मेकॅनिकल बेंट सजेस्ट दॅट रुदरफोर्ड हॅड अन एप्टिट्यूड फॉर सायन्स ऑफ मशिनरी. पर्याय चौथा या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 23. प्रश्न आहे, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव वॉइस. पॅसिव वॉइस मधलं योग्य वाक्य आपल्याला शोधायचंय. आणि दिलेलं वाक्य आहे आय नो हर. आणि याचं योग्य पॅसिव वॉइस असणार आहे पर्याय पहिला, सी इज नोन बाय मी. पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. यापुढचा प्रश्न आहे, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला योग्य ओळखायचं आहे. आणि दिलेलं वाक्य आहे, He said to her, Are you coming to the party? आणि याचं योग्य इनडायरेक्ट असणार आहे पर्याय दुसरा, He asked her whether she was coming to the party. पर्याय दुसरा अचूक आहे. या ठिकाणी इफ देखील चाललं असतं, मात्र इथं दॅटची आवश्यकता नव्हती. He asked her if she was coming to the party. हे वाक्य देखील बरोबर आहे, फक्त इथं दॅटची गरज नाही. म्हणून पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहतोय आपण, क्रमांक आहे 25. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि करेक्टली स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. आणि करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आहे दुसरा, मिलिनियर. पर्याय दुसरा अचूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी व्हिडिओ इंग्लिशचा अपलोड केला होता, मात्र खूप घाई गडबडीत झाला होता आणि तो व्यवस्थित नव्हता, त्यामुळं तो डिलीट केला. आणि हा अचूक, अगदी अचूक तंतोतंत सोडवलेला आहे. निश्चितच तुम्हाला तुमचं मार्कांचं गेसिंग करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहतोय, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेलं शब्द ओळखायचं आहे. आणि तो आहे पर्याय चौथा
या ठिकाणी सार्जंटचं स्पेलिंग हवं होतं, पण स्पेलिंग चुकलंय आणि बाकीची सगळी स्पेलिंग बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 27वा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागेसाठीच आपल्याला पर्याय शोधायचे. आणि ही बाउट अँड आईस्क्रीम, पर्याय पहिला चूक आहे. यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आणि वाक्य दिलेलं आहे, आय शाल फोन यू टुमारो. बऱ्याच जणांना वाटू शकेल की हे वाक्य होकार अर्थी आहे आणि क्वेश्चन टॅग मध्ये नकार आवश्यक आहे. असं जरी असलं तरी याचं खात्रीनं उत्तर शाल आय हेच बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नेम द अंडरलाइन सबऑर्डिनेट क्लॉज व्हॉट यू सेड इन अब्सोल्युटली करेक्ट. आणि अंडरलाइन केलेलं आहे व्हॉट यू सेड आणि अचूक उत्तर आहे रिलेटिव्ह क्लॉज, पर्याय तिसरा अचूक येईल. यानंतर इंग्लिशचा या भागातील शेवटचा प्रश्न आहे. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द प्लेयर रिमॉन्स्ट्रेटेड डॅश डॅश द अंपायर डॅश डॅश हिज पार्शियालिटी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा, द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शियालिटी. अगेन्स्ट या ठिकाणी अगेन्स्ट येईल पर्याय दुसरा. या प्रश्नासाठीच अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाच्या उत्तरांसह आपण इथं थांबतोय. यानंतर आपण दुसऱ्या एका भागामध्ये परिसर अभ्यास, बाल मानसशास्त्र आणि गणिताची देखील उत्तर अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पेपर 2 चीही उत्तर जाणून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते भाग अभ्यासूया. तूर्तास आपण थांबतोय. हा व्हिडिओ पाहिला त्यासाठीही खूप धन्यवाद.